रवींद्र वस्त्र निकेतनचे सर्व मिनी स्टोअर्स असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंट सह सेवेत. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर तीच सेवा. त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या. आमच्या शाखा आहेत आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे मंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळज, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, संख, विटा, महिषाळ, भिवघाट, तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. जिल्हा मध्यवर्ती बँकेत कोट्यवधी विना तारण कर्जे दिल्याची चर्चा. सांगली जिल्हा बँकेची निवडणूक सुरू असताना जिल्हा बँकेने कोट्यवधीची कर्जे खिरापत वाटल्यासारखी वाटल्याची चर्चा जोरात आहे. विना तारण या बँकेने काही कारखानदारांना कोट्यवधीची कर्जे दिल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. सामान्य सभासदाला 10,000 कर्ज देतानाही अनेक खटपटी करायला लावणाऱ्या बँकेत काही कारखानदारांना व राजकीय नेत्यांना सुमारे 1,500 कोटी कर्ज वाटल्याची व थकीत असल्याची चर्चा आहे. तसेच विना तारण कर्जाचे वाटप केल्याचेही बोलले जात आहे. गेल्या 4 दिवसांपूर्वी माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी या गोष्टीला दुजारा देताना, सदरचा प्रकार सत्य असल्याचे मला समजले आहे, यात जर तथ्य असेल तर गैरव्यवहाराबाबत कोर्ट ऍक्शन व्हावी अशी मागणी केली आहे. जिल्ह्यातील सगळे प्रस्तावित नेते या बँकेत आहेत. त्यांच्या नेत्यांच्या थकीत कर्जाने जिल्हा बँक डबघाईला आल्याचेही बोलले जात आहे. निवडणुकीची गडबडी सुरू झाली ना, त्याच काळात या गोष्टी झाल्या, त्यामुळे ह्याच्याबाबतचे ठराव किंवा ह्याच्याबाबतची खरी कागदपत्र ही आम्हाला बघायला मिळालेलं नाही. परंतु मध्यवर्ती बँकेच्या मार्फत काही गोष्टी बाहेर काढल्या तर काही कर्ज बिनतारणाची घेतली हे सत्य आहे असं मलाही कळालं आहे. पण मी कागदपत्र अजून बघितलेलं नाही. ते थोडंफार झालंय असं मला आता खरं वाटायला लागलंय. तपासून बघितलं पाहिजे. त्यावर तुमची भूमिका काय? आता त्यावर म्हणजे आता जर तपासल्यानंतर सुद्धा ते खरं निघालं तर कोर्ट ऍक्शन व्हायला पाहिजे.